नमस्कार मित्रांनो, सरकारी किडा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, नुकतीच 15 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका होत्या त्या पार पडल्या. तर मित्रांनो, आता प्रत्येकाला आशा लागलेली आहे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या कशाप्रकारे तुमच्या गावातील ग्रामपंचायतीचा निकाल बघू शकता आणि तुमच्या गावामध्ये कोणकोण निवडून आले आहे तर ते लाईव्ह कशाप्रकारे बघू शकता. तर मित्रांनो, ही माहिती जी आहे तर ती मी तुम्हाला दोन प्रकारे सांगणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कशाप्रकारे जे आहे तुमच्या गावातील ग्रामपंचायतीचा निकाल बघू शकता. तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपण पूर्ण डिटेलमध्ये बघून घेऊ. तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि त्याच्या बाजूला जो बेल आयकॉन तो सुद्धा दाबून द्या, सो दॅट द रोज नवीन अपडेट्स मला येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओबद्दल जाणून घेऊया. बघा, सर्वात पहिलं ऑप्शन जे आहे ते बघणार आहे आपण. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं प्ले स्टोर उघडावं लागेल आणि तिथं तुम्हाला सिंपल टाईप करावं लागेल ट्रू वोटर. काय टाईप करावं लागेल? ट्रू वोटर. बघा, असं ट्रू वोटर टाईप केल्यानंतर हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुमच्यासमोर येऊन जाईल. तर सर्वात आधी तुम्हाला याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. मी याला डाउनलोड करून घेतलेलं आहे म्हणून मी याला डायरेक्ट ओपन करतो. बघा, ओपन केल्यानंतर इथं सिंपल तुम्हाला काय अलाव करून द्यायचं आहे. अलाव केल्यानंतर इथं तुम्हाला ट्रू वोटरवर क्लिक करायचं आहे. बघा, ट्रू वोटरवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे, इंग्लिश, हिंदी, मराठी. मी इथं मराठी चूज करतो. मी मराठी चूज केल्यानंतर सिंपल आय ॲग्रीवर क्लिक करतो आणि नेक्स्टवर क्लिक करतो. बघा, नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथं दाखवत तुम्हाला ट्रू वोटरमध्ये आपले स्वागत आहे. तर इथं तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची. मी माझी इथं नोंदणी करून घेतो. तुम्ही इथं ॲज अ वोटर म्हणून किंवा ॲज अ ऑफिसर म्हणून किंवा ॲज अ कॅन्डिडेट म्हणून तुम्ही इथं तुमची नोंदणी करू शकता. मी ॲज अ वोटर म्हणून इथं माझी नोंदणी करून घेतो. बघा, सपोज माझं जे नाव आहे ते मी टाकून घेतो, माझं आडनाव टाकून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. सो दॅट तुमच्या मोबाईल नंबरवर मित्रांनो OTP जो आहे तो पाठवला जाईल आणि इथं मी एंड वापरकर्ता परवाना कराराच्या अटी आणि शर्तीची सहमती यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं सिंपल तुम्हाला ऑप्शन दिसेल नोंदणी करा. तर बघा, तुमच्या मोबाईलवर जो OTP आहे तर तो OTP सेंड केलेला आहे. तर आता तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो तुम्हाला सिंपल इथं OTP जो आहे तर तो इथं टाकून घ्यायचा आहे. बघा, मला हा जो OTP आहे तर तो आलेला आहे. मी इथं सिंपल हा जो OTP आहे तो टाकून घेतो आणि सिंपल पुढेवर क्लिक करतो. बघा, पुढेवर क्लिक केल्यानंतर इथं दिसेल तुम्हाला सक्सेस OTP व्हेरीफाईड, तो ओकेवर क्लिक करायचं आहे. बघा, तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये आता आलेले आहे आणि आता तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीचं जो निवडणुकीचा निकाल आहे तो बघू शकता. बघा, हे असं केल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बघा, निवडणुकीचा निकाल. तर तुम्हाला निवडणुकीच्या निकालावर क्लिक करायचं आहे. बघा, निवडणुकीच्या निकालावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल जिल्हा निवडा. तर तुम्हाला तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. मी माझा जिल्हा फॉर एक्झाम्पल बुलढाणा आहे, तो निवडून घेतो. त्यानंतर इथं तुम्हाला लोकल बॉडीचा प्रकार तो निवडायचा आहे. जसं आपली ग्रामपंचायतची इलेक्शन आहे म्हणून आपल्याला ग्रामपंचायत इथं सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर इथं लोकल बॉडीचे नाव निवडा. तर इथं तुम्हाला तुमच्या गावाचं लोकल बॉडीचं नाव जे असेल तर ते निवडायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल प्रभाग क्रमांक, वार्ड किंवा जिल्हा परिषद विभाग किंवा पंचायत समिती. जो कुठला तुमचा प्रभाग क्रमांक असेल तो प्रभाग क्रमांक टाकून घ्यायचा आहे. बघा, तर जेव्हा तुम्ही म्हणजे 18 तारखेला मित्रांनो या ॲप्लिकेशनवर जो आहे तुमच्या गावचा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जो आहे तर तो अपलोड करण्यात येईल. तर मित्रांनो, 18 तारखेला म्हणजे उद्या तुम्ही बघू शकता की तुमच्या गावात ग्रामपंचायतीमध्ये कोणकोण निवडून आलेले आहे. जेव्हा तुम्ही हे सर्व माहिती टाकल्यानंतर शोधावर क्लिक करा तेव्हा तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये कोण निवडून आले ते सर्व समजून जाईल. तर ते मित्रांनो 18 तारखेला सर्व माहिती जी आहे तर उमेदवारांची कोणकोण निवडून आलं ते या ॲप्लिकेशनवर अपलोड करण्यात येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल बघू शकता. चला तर मग आता बघून घेऊया दुसऱ्या ऑप्शनद्वारे तुम्ही कशाप्रकारे बघू शकता. तर बघा मित्रांनो, आता आपण दुसरा पर्याय बघणार आहे. बघा, त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये यायचं आहे आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे तुम्हाला महासेक. बघा, महासेक तुम्हाला गुगलमध्ये टाईप करायचं आहे. महासेक टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. बघा, अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला वरची साईड दिसेल स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्रावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जो आहे मित्रांनो तर तो बघा अशा प्रकारचा जो इंटरफेस असेल, म्हणजे तुमच्यासमोर अशा प्रकारचा जो इंटरफेस असेल मित्रांनो तर तो ओपन होईल. बघा, इथं तुम्ही बघू शकता. त्यानंतर वोटर्सर रजिस्ट्रेशन ऑफ प्रोसेस आणि इथं तुम्हाला खाली दिसेल इलेक्शन रिझल्ट. तुम्हाला इलेक्शन रिझल्टवर क्लिक करायचं आहे. बघा, इलेक्शन रिझल्टवर क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन दिसेल क्लिक हिअर. तर तुम्हाला क्लिक हिअर करायचं आहे. नंतर दिसेल नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ, यावर तुम्हाला ओके करायचं आहे. बघा, ओके केल्यानंतर बघा इथं तुम्हाला सिंपल ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल आय ॲग्री करायचं आहे आणि ॲक्सेप्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, आय ॲग्री केल्यानंतर ॲक्सेप्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर जो आहे तर तो बघा अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तर तो इथं येऊन जाईल. इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल इलेक्टेड कॅन्डिडेट्स. तर सिंपल तुम्हाला इलेक्टेड कॅन्डिडेट्सवर क्लिक करायचं आहे.
आणि बघा इलेक्टेड कॅन्डिडेट्सवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतचं ग्रामपंचायत सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो डिव्हिजन, जसं माझं अमरावती आहे अमरावती, त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल जिल्हा, त्यानुसार तुमचा जो तालुका असेल तालुका, त्यानंतर तुमची जी लोकल बॉडी ग्रामपंचायत आहे म्हणजे तुमच्या गावाचं नाव, आणि इथं नंतर तुम्हाला सिम्पल तुमचं जे इलेक्शन प्रोग्राम असेल तर तो इलेक्शन प्रोग्राम सिलेक्ट करायचा आहे. आणि नंतर बघा मित्रांनो, म्हणजे 18 तारखेला हा जेव्हा निकाल जाहीर होईल तेव्हा मित्रांनो तिथे ऑप्शन येऊन जाईल वार्ड क्रमांक 1, 2, 3, त्यानंतर तुम्हाला तुमचा वार्ड सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला शोधावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही शोधावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोणकोण निवडून आले आहे ते सर्व त्यांच्या मतदानासहित तुम्हाला समजून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचे 2 पर्याय होते ज्याद्वारे तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा मोबाईल घर बसल्या मोबाईलवरून बघू शकता. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढेच. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.